या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर आणि ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार बांधवांनो भगिनींनो, सर्वप्रथम मी मुंबई महानगरपालिका आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं पर्यावरणीय बदल विभाग म्हणजेच आदित्य आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतोय. याचं कारण असं की हा जो विषय आहे तो विषय हा आपल्या निरोगी जगण्यासाठी जरी आवश्यक असला तरी विकासाच्या दृष्टीने मात्र विकासाच्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा जगण्याची जी काही आपली धावपळ चालते आणि त्या जगण्यासाठी ज्या आपल्याला सुविधा लागतात त्या सुविधा निर्माण करण्यासाठी जी आपली घाई आणि वेग गती वापरतो त्यावेळेला सर्वात दुर्लक्षित असलेला हा विषय आणि तो विषय म्हणजे पर्यावरण. साहजिकच आपल्याला वेळोवेळी अनुभव आलेला आहे की निरोगी जगण्यासाठी एक ज्याला हेल्दी ऍटमॉस्फिअर म्हणतो त्याच्यात वातावरण हे आलंच आणि हे वातावरण नुसतं आपण बोलत असतो, अनेकदा चर्चा होतात, परिसंवाद होतात. आपण आता जसं अनेक वक्त्यांनी आपलं मत व्यक्त केलं, विषय मांडले, आदित्य तू सुद्धा बोलताना म्हणाला की काही दिवसांपूर्वी थंडी होती, म्हणजे कोणालाही सांगून खरं वाटणार नाही की आजचं तापमान आणि गेल्या महिन्यातलं मुंबईतलं तापमान याच्यामध्ये किती फरक पडलेला आहे. गेल्या वेळेला जेव्हा थंडी पडली होती तेव्हा मुंबईकरांना थोडी थंडी पडली तरी एक बरं वाटतं, लगेच स्वेटर बाहेर काढतो आपण, नाहीतर सदासर्वदा घाम गाळणारी आणि घाम पुसणारी मुंबई आहे, श्रमिकांची मुंबई आहे. मग ते करत असताना आपण सुविधा पाहिजेत. चर्चा करताना सर्वच करतात की काय बाबा किती उन्हाळा आहे, किती पावसाळा आहे, शी कंटाळा आला, किती धोधो पाऊस पडतोय, उन्हाळा म्हणजे आता सोसवत नाही. मग आपण कोणतरी ज्या चार चौघांमध्ये तज्ञ असतात ते सांगतात ह्याचं कारण माहिती तुम्हाला काय, कारण काय हे ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज. म्हणजे काय नेमकं, कशामुळे आपण थोपवता येणार नाही पण त्याची तीव्रता कमी करू शकतो. मग ते चर्चेचा अंत असा होतो की कोणीतरी केलं पाहिजे, कोणीतरी म्हणजे कोणीच नाही. आणि नेमका हाच मुद्दा जो मी महापालिकेचा आणि या विभागाचं अभिनंदन केलं ते याच कारणामुळे की कोणीतरी करेल, कोणीतरी करावं असं न करता आम्ही करतो, मी सुरू करतो असं म्हणून पहिलं पाऊल टाकणारी ही आपली मुंबई आहे. या देशातलं पहिलं हे महानगर आहे आणि हे महानगर देशाचं आर्थिक केंद्र जरूर आहे पण त्याचबरोबरीने पर्यावरणीय बदल आणि त्याचे होणारे आपल्यावरती दुष्परिणाम ते कसे थोपवता येतील किंवा त्याची तीव्रता कमी कशी करता येईल हे करणारं त्या दृष्टीने नुसती चर्चा नाही तर कृती आराखडाही नाही तर कृती करणारं हे पहिलं शहर आहे. म्हणून मी मुंबईचं आणि सर्व आपल्या सहकाऱ्यांचं एक मनापासून अभिनंदन केलं आहे. मुंबई आर्थिक केंद्र म्हटल्यानंतर मुंबईकडे आजवर सगळ्यांचं लक्ष हे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी म्हणूनच गेलेलं आहे. मुंबईमध्ये काय नाहीये, मुंबईमध्ये सगळं आहे. आता हे सगळं आहे हे मुंबईला वरदान आहे का मुंबईला शाप आहे ह्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण दिवसागणिक वस्ती वाढते आहे, वस्ती वाढते म्हटल्यानंतर त्यांना पुरवणाऱ्या सुविधा अपुऱ्या पडायला लागलेल्या आहेत. मग सुविधा देताना कुठे 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 काय काय करता येईल, रस्ते आपल्याला करावे लागतात कारण ही धावती मुंबई आहे, कधी न झोपणारी मुंबई आहे. आता कधी न झोपणारी आणि धावणारी मुंबई ह्या मुंबईला मग विजेचा प्रश्न आला, धावणाऱ्या मुंबईला पाण्याचा प्रश्न आला, रस्त्याचा प्रश्न आला, मग रस्ते बांधले पाहिजेत, मग पाणीपुरवठ्यात वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून आयुक्त महोदयांनी जे सांगितलं की आपण गारगई आणि पिंजाळ हे गेल्या अनेक वर्षापासूनचा आपला हा एक विषय होता की मुंबईला 24/7 हे पाणी हे दिलंच पाहिजे, देणारच तिकडे कुठे मागे हटणार नाही. पण ते नेमकं द्यायचं कुठून, मग देताना आपण मिळवणार काय आहोत आणि गमावणार काय आहोत हा नेहमी विचार केला पाहिजे. मिळवायचं जरूर आहे, पाणी मिळवायचं जरूर आहे पण पाणी मिळवताना आपण नेमकं गमावणार काय आहोत हे ठरवणं ह्याचा विचार करणं हा फार महत्वाचा आहे. पाणी मिळवण्यासाठी जर आपण निरोगी आयुष्य गमावणार असू तर मग त्या पाण्याचा उपयोग काय. आणि म्हणूनच गारगई आणि पिंजाळ याचा पुनर्विचार करताना
आपण आपल्याला लाभलेला हा मोठा समुद्राचा पाण्याचा साठा आहे, खूप मोठा. त्याचा उपयोग काय नाही करायचा? डिसॅलिनेशन जर जगात आणि आपल्या देशातही इतरत्र काही ठिकाणी त्याचा अवलंब होत असेल तर मुंबईने का नाही करायचा? आणि मला याही बाबतीत सांगायला आनंद होतोय की आपण समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी नुसता विचार करून थांबलेलो नाही, तर त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे आणि येत्या काही वर्षातच आपल्याला मुंबईचं पाणी हे आपण पिण्यायोग्य करू शकणार आहोत. आता आजचा हा जो कृती आराखडा आहे तो कृती आराखडा ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो. आता शाश्वत विकास ही काय भानगड आहे? कारण आपण म्हणतो ना आम्हाला सबका साथ सबका विकास. आता विकासाच्या पुढे जाताना विकास हा घाई गर्दीचा नको, विकास हा मुळावती येणारा नको, तर तो शाश्वत पाहिजे. शाश्वत म्हणजे काय? तर पर्यावरणाला धोका निर्माण न करता पर्यावरणाचा पर्यावरणाची कमीत कमी हानी किंबहुना नाहीच पर्यावरणाची हानी न होऊ देता आपण दीर्घकालीन टिकणारा असा हा विकास करण्याची आवश्यकता आहे. आणि हा विकास करताना साहजिक आहे की मी आता बाकीच्या गोष्टींवरती काही बोलत नाही, पण विकास करताना आपल्याला लाभ काय मिळणार आहेत आणि दुष्परिणाम त्याचा विचार करणं गरजेचं आहेच. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वर्षीच एक उत्तरेकडचं धरण हे बांधलं गेलं होतं जरूर, काही वर्ष त्याचा वापरही झाला, पण गेल्या वर्षी पाऊस आणि एवढं सगळं काही तिकडे नैसर्गिक आपत्ती आली की धरणच वाहून गेलं. मग काय त्या विकासाचा अर्थ आहे? काय मिळालं पदरात? म्हणजे खर्चापाई खर्च झाला, मनुष्यबळ कामी आलं आणि पर्यावरणाची हानी झाली. मग काय मग पदरात पडलं? तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला विकास नेमका कशासाठी पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि तो करताना जसं माझ्याकडे आता कृती आराखडा पडलेला आहे तिकडे समोर, ज्याचं आता आपण अनावरण केलं, काय काय करण्याची गरज आहे, कार्बन डायऑक्साईड किंवा म्हणजे काय अपारंपरिक ऊर्जा, एकूणच काय की तापमानात होणारा बदल त्याच्या बदलामध्ये आपल्याकडनं काही मदत होऊ न देणं हे आपलं कर्तव्य आहे. मग इलेक्ट्रिक वाहनांचं धोरण असेल, धनकचऱ्यांचं व्यवस्थापन असेल, अपारंपरिक ऊर्जेचं असेल, पाण्याची सोय असेल. कारण मला आठवते की जेव्हा आम्ही कलानगरला राहायला गेलो, मी अनेकदा हे सांगितलेले आहे, आज पुन्हा एकदा सांगतो, तो काळ होता 65-66 साल आणि आम्ही राहायला गेलो म्हणजे मी लहान होतो तेव्हा, चौफेर पसरलेली खाडी होती, काहीच नव्हतं, म्हणजे मँग्रोव्ह तीव्र. आज तिकडे तीव्र किती शिल्लक राहिले ते आपण पाहतो आहोत. आम्हाला त्यावेळेला लोक चिडवायचे की कुठे, कारण तेव्हा आम्ही दादरला राहत होतो, शिवाजी पार्क हे दादर म्हणजे मुंबई सोडून जंगलात राहायला गेले. ही 66 सालची गोष्ट. आज तिकडे काय झालं बघा, मुंबईतीलच नव्हे तर देशातील नाहीतर मला असं वाटतं जगातील सर्वात महाग असलेल्या जमिनींपैकी एक जमीन ही माझ्या कलानगरच्या बाजूला आज झालेली आहे, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. धारावी म्हणजे नुसती आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी, आज ते धारावीला किंमत आलेली आहे. हा एक विकासाचा भाग झाला, विकास होतोय, पण त्याच्यासाठी जे काही आपण गमावलं त्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावरती असलेले मँग्रोव्ह आपण गमावले, त्याचा दुष्परिणाम काय झाला? केवळ कलानगरची इथली गोष्ट म्हणून नाही मी सांगत, मुंबईचाच विकास करताना आज मुंबईमध्ये सगळीकडे जंगल उभं राहत आहे, पण ते कॉन्क्रीटचं जंगल आहे. आरेचं जंगल वाचवलं हे काय मी कोणावर उपकार नाही केले, मी माझं कर्तव्य केलं. मी अस्सल मुंबईकर म्हणून आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या राज्याच्या आणि मुंबईकरांच्या हिताचं जे काय आहे ते मी केलं आणि यापुढे सुद्धा मी करणारच, जरूर करणार. त्यांना सुविधा पण देणार, पण त्यांचं आयुष्य हे निरोगी आणि आनंदी कसं राहील हे पाहण्यासाठी जी जी पावलं उचलायला लागतील ती मी बेधडक उचलणार आहे. आणि मग पुन्हा या विषयाकडे वळताना तेव्हाच जे मी माझं बालपण सांगत होतो आपल्याला सगळ्यांना, म्हणजे आपण सुद्धा काय आता एकदम बाहेरून मुंबईत आलेलं नाही आहेत, पण आपलं लहानपण जरी आठवलं तर पहिला पाऊस पडला की पहिल्यांदा मातीचा सुगंध दरवळायचा. तो सुगंध येतोय कुठे आता? मातीचा सुगंध येतोय कुठे? पहिला पाऊस एक झिमझिम वळवाचा पाऊस असेल किंवा त्याच्यानंतर पावसाळ्याची सुरुवात व्हायची, ती सुरुवात झाल्यानंतर एक छान मातीचा असा सुगंध यायचा. आता मातीच राहिलेली नाही मुंबईमध्ये, संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, डांबरीकरण झालेलं आहे आणि मग पाण्याची तुंबातुंबी सुरू झालेली आहे, कारण पाणी झिरपायलाच जागा नाहीये, मातीच नाही राहिली शिल्लक. मग याला विकास पाण्याचा का? मग
जे पाणी मुंबईत जमिनीत झिरपत होतं ते लोकांच्या घरात शिरायला लागलं, लोकांच्या घरात शिरायला लागलं. 2005 साली जो पूर आला, अनेकांच्या घरात पाणी शिरलं, माझ्याही घरामध्ये शिरलं होतं. म्हणजे नेमकं पाणी आलं कुठून? ढगफुटी होते, जरूर होते, ती मानलीच पाहिजे. कारण ढगफुटी झाल्यानंतर अनपेक्षित आपल्याला काय होतं, एक इशारा मिळतो, अतिवृष्टीचा इशारा. पण त्या अतिवृष्टीचं प्रमाण कोणीच ठरू शकत नाही, ढगफुटीचं प्रमाण कोणीच ठरू शकत नाही. आणि मग एवढा पाऊस पडतो की आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे पाणी जातं. आणि हे कशामुळे होतं? पुन्हा तेच क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग. मग हे कशामुळे होतं? तर त्याच्या मुळाशी जाऊन आपण हा कृती आराखडा तयार केलेला आहे. दरड कोसळण्याचा प्रकार हा सुद्धा आता वाढलेला आहे. म्हणजे हा केवळ एखाद्या विभागापुरता नाही, तर काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे सिक्कीमचे मुख्यमंत्री आले होते. आता सिक्कीम हा डोंगराळ प्रदेश, म्हणजे संपूर्ण वस्ती ही डोंगराच्या उतारावरती अशी वसलेली आहे. तिथे सुद्धा आता दरडी कोसळत आहेत. जो मी उल्लेख केला, जे धरण, ती सुद्धा दरड कोसळली. आता आपण ज्या विभागात आहोत, म्हणजे मी आता वर्षामध्ये आहात, तुम्ही सह्याद्रीवरती आहात, आपल्या बाजूची दरड गेल्या एक दोन वर्षापूर्वी कोसळली होती. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्यानंतर हे पुढचं जे काही एकूण अनुमान आहे ते भयानक आहे. कारण दरडी कोसळतात, अनेक घरं, अनेक जीव त्या मातीखाली ढिगाऱ्याखाली येतात. मदत पोहोचण्याच्या आधीच बहुतेक सगळे त्या मातीखाली गाडले गेलेले असतात. आपल्या हातात काहीच राहत नाही. तर आपण मुंबईचा हा आराखडा करतोच आहोत. मुंबईमध्ये सुद्धा डोंगर उतारावरती वस्त्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचं आहे, त्यांचे पुनर्वसन करावं लागणार आहे. राज्यामध्ये सुद्धा इतर ठिकाणी, जसं गेल्या वर्षी एक आपल्या महाडच्या बाजूला एक दरड कोसळली आणि गावच्या गाव गेलो मातीखाली. म्हणजे तिथे मी गेलो असताना तिथे जे काही त्यातून वाचले होते ते सांगत होते की आमच्या समोर आम्ही बघतोय आणि काही क्षणात वरनं मातीचा ढीग खाली आला आणि होत्याचं नव्हतं होऊन गेलं. हे सगळे धोके वाढत चाललेले. मग नुसतंच आपण एखादी दुर्घटना घडल्यानंतर अश्रू गाळायचे का? मग त्याच्यामध्ये दुर्दैवाने जे जीव गमावतात त्यांना मुख्यमंत्र्यांकडनं मदत जाते, कुटुंबियांना काही जातं? नाही, अशावरती नाही. ते जीव वाचले पाहिजेत, जीव वाचवण्यासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत. आणि ती वाचवायची असतील तर मला असं वाटतं हा कृती आराखडा केवळ कागदावरती न राहता तो कृतीमध्ये उतरला पाहिजे, कृतीत उतरला पाहिजे. याचं कारण असं, आज मुंबईवरती बोलताना माझ्या हातात जो कागद आहे तो त्याच्यामध्ये फार भयानक असं आहे. म्हणजे आजचं हे 2022 आता झाला, फटाफट दिवस चाललेत. जानेवारी गेला, फेब्रुवारी, मार्च आता अर्धा होत आला, हे वर्ष निघून जाईल. 2050 पर्यंत मुंबईच्या 4 विभागांचा 70% आणि साधारणतः नरिमन पॉईंटचा 80% भाग हा पाण्याखाली जाण्याचा अंदाज आहे. हा अंदाज आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर काय हा करू? मग हे जर आपल्याला आधी अनुमान कळलं असेल तर अंदाज चुकवण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणून हा कृती आराखडा आहे. आणि या कृती आराखड्यामध्ये मुंबईने आज पुढाकार घेतलेला आहे. मला अभिमान नक्कीच आहे, कारण महाराष्ट्र हा देशाला नेहमी दिशा दाखवतो, त्या राज्याची ही मुंबई राजधानी. त्याच्यामुळे माझ्या मुंबईने देशाला दिशा दाखवलेली आहे. मी अपेक्षा एवढीच व्यक्त करतो की हा आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, अमृत महोत्सव हे वर्ष सुरू आहे. मुंबईने पाऊल पुढे टाकलेलं आहे. जर देशाने ठरवलं की जे मुंबई करते ते संपूर्ण देश करेल, केवढं मोठं काम होईल. कोणीतरी करायला पाहिजे हे मुंबईने केलेलं आहे. आणि मुंबईचं अनुकरण या बाबतीत जरी देशाने केलं तरी आपण जगाचं काय होईल जग बघेल. कारण बाकी सुद्धा जगातल्या महत्वाची शहरं आणि देश हा मी म्हणेन एका चळवळीमध्ये सहभागी होत आहेत. पण मुंबई जे काय करते, मुंबईने हा कृती आराखडा कसा तयार केलेला आहे, ठीक आहे, इतर राज्यातल्या इतर म्हणजे देशातल्या इतर राज्यांनी आणि शहरांनी जर मुंबईशी सल्लामसलत करायची एक शक्यता वर्तवली तर मुंबई तयार आहेच. कारण आपल्याला राज्याप्रमाणे देश सुद्धा महत्वाचा आहे. आणि देश म्हणजे जशी मुंबई आज देशातली पहिली एक नगरी ठरले तर तसा आपला हिंदुस्थान हा जगातला पहिला देश ठरू शकतो जर त्यांनी या आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हा जर का निश्चय केला की आम्ही पर्यावरणीय बदल लक्षात घेऊन आता शाश्वत विकास, हा विकास जो करणार तो शाश्वत असेल आणि पुढच्या पिढ्यांचं आयुष्य सुखकर कसं होईल तो एक भाग लक्षात घेऊनच आम्ही विकास करू, हे जर का ठरवलं तर मला असं वाटतं देशाच्या स्वातंत्र्याला एक सोनेरी झळा येईल. आणि त्या एका निश्चयाची,
त्या एका दिवसाची मी वाट पाहतो. पुन्हा एकदा या कृती आराखड्यामध्ये आणि या कृतीमध्ये जे जे सहभागी झाले त्या सर्व तज्ञांचं आणि सहकाऱ्यांचं एक त्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना मी धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.